तर बिपिन रावत नेमके कोण होते आपण पाहूया. तर बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 पौरी उत्तराखंड या ठिकाणी हिंदू गढवाली राजपूत कुटुंबामध्ये झाला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारतीय लष्कराचे 4 स्टार ते जनरल आहेत. तर भारताचे पहिले आणि सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ते आहेत. 30 डिसेंबर 2019 CDS म्हणून नियुक्ती आणि 1 जानेवारी 2020 त्यांनी हा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे 57वे आणि शेवटचे ते अध्यक्ष होते. तसंच भारतीय लष्कराचे 26वे लष्कर प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. तर कुटुंब भारतीय सैन्यात अनेक पिढ्यांपासून ते सेवा बजावत आहे. 16 डिसेंबर 1978 11 गोरखा रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर 1986 चीनला लागू नसलेल्या LSC वर पायी दळाची धुरासुद्धा त्यांनी सांभाळली. उंचीवरील युद्धाचा अनुभव, बंडखोरी विरोधी कारवाया करण्यात त्यांनी 10 वर्ष घालवली. तर अनेक मोठ्या लष्करी मोहिमांचा सुद्धा त्यांनी नेतृत्व केलंय. तर समतोल पद्धतीनं सैन्याचं संचालन, सुरक्षाविषयक मोहिमा आखून यशस्वीरित्या पार पाडणं आणि नागरिकांशी सहज संवाद साधण्यात त्यांचा हातखंडा आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचं सुद्धा त्यांनी नेतृत्व केलंय. तर भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना काँगो इथं संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचं सुद्धा त्यांनी नेतृत्व केलंय.